हिमालयात जवानांचा संघर्ष, शत्रुशीच नव्हे निसर्गाशीही दोन हात, हिमालयाच्या दुर्गम कुशीत उभारले रस्ते, पहाड़ी की तरफ झुके आना, दाएं हाथ में ज्यादा भारी वाला सामान मत रखना, कोई दिक्कत नहीं, सांस लेते रहो बीच बीच में, नीचे मत देखना। बॉर्डर रोड ऑर्गनायझेशनच्या जवानांनी मुदतीच्या दोन महिने आधीच हा रस्ता बांधून पूर्ण केलाय। अटल टनेल पार केल्यानंतर बर्फाच्छादित हिमशिखर दिसू लागतात, दोन्ही बाजूला उंच शिखर आणि मधून रस्ता, काही अंतर गेल्यावर समजलं की नुकतंच हिमवादळ होऊन गेलंय। बीआरओनं तयार केलेला हा रस्ता एवढा मस्त आहे की कधी बर्फाचं मैदान तर कधी बर्फाच्या गल्ल्यांमधून प्रवास केल्यासारखं वाटत होत। आम्ही जवळजवळ 150 किलोमीटर रस्ता पार केला आणि पोहोचलो दीपकताल नावानं ओळखल्या जाणाऱ्या भागात। आम्ही जसजसे बारालाच्या खिंडीकडे जात होतो तसतसा निसर्ग आणखी खराब होत होता। एरवी मे जून आल्याशिवाय हा रस्ता मोकळा होत नसे, मात्र बीआरओच्या जवानांनी अथक परिश्रम करून जीवाची बाजी लावून प्रोजेक्ट दीपक आणि प्रोजेक्ट हिमांग वेळेआधी पूर्ण केलेत। वो हमने इसलिए 12 लाचलों को अहमियत दी क्योंकि रोहतांग टनल बनने की वजह से रोहतांग दर्रा की इतनी इम्पोर्टेंस नहीं रही और हमारा मकसद था कि लेक को जल्दी से जल्दी जोड़ा जाए, तो उसके लिए हमने 2 अटैक पॉइंट बनाए थे। सरचूक में हमने इक्विपमेंट को पहले ही बर्फबारी शुरू होने से नवंबर में पहले ही रख दिया था और उसके स्टॉकिंग फ्यूल राशन सब हमने पहले ही स्टॉक किए। 12 तासांच्या प्रवासानंतर आम्ही सरचू सीमेवर पोहोचलो, तिथं ब्रिगेडियर आपल्या जवानांना भेटले, त्यांना भेटवस्तू दिल्या, त्यांची पाठ थोपटली। दीपक प्रोजेक्ट की जय, बॉर्डर रोड की जय, बॉर्डर रोड की जय, बॉर्डर रोड की जय, भारत माता की जय, भारत माता। त्यानंतर नव्यानं खुल्या झालेल्या रस्त्याचं श्रीफळ वाढवत आणि पीत कापून ब्रिगेडियर साहेबांनी उद्घाटन केलं। पाणी, अत्यावश्यक सामान घेऊन ट्रकचा पहिला कॉन्व्हॉय रवाना झाला। हा मार्ग सेना तसंच स्थानिक नागरिक आणि पर्यटकांसाठी खुला झालाय, मात्र हिमालयातील हवा प्रचंड लहरी आहे, त्यामुळे पर्यटकांनी या रस्त्यावरून जाताना प्रचंड काळजी घ्यावी असं आवाहन बीआरओचे अधिकारी करतात। व्हिडिओ जर्नलिस्ट रवी सह संदीप सिंह, झी मीडिया, 12 लाचा, हिमाचल प्रदेश। भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिंच।